नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीकांत आणि सगळ्यात आधी माझ्याकडून आणि सी एस आर मूवीज कडून तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र। तर 1 मे या खास अशा महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या सुट्टीचे औचित्य साधून काल 2 मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत। एक आहे फुल ऑन कॉमेडी एंटरटेनर नाच ग घुमा आणि दुसरा आहे स्वर गंधर्व सुधीर फडके, जो की एक बायोपिक आहे। तर मी 1 मेलाच नाच ग घुमा या चित्रपटाचा फर्स्ट शो बघितला आणि आज मी घेऊन आलोय त्या चित्रपटाचा रिव्ह्यू। तर मग जास्त वेळ वाया न घालवता तुम्हाला सांगतो की मला घुमाचा हा नाच कसा वाटला। सो व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लेट्स गेट स्टार्टेड। तर नाच ग घुमा हा वर्किंग वुमेन्सच्या जीवनावर विनोदी पद्धतीने भाष्य करणारा चित्रपट आहे। तर वर्किंग वुमेन्स म्हणजे फक्त एसी ऑफिसमध्ये जाऊन काम करणाऱ्या महिला नव्हे, वर्किंग वुमेन्स म्हणजे स्वतःची घरं सोडून दुसऱ्यांची घरं सांभाळणाऱ्या महिला, ज्यांना आपण खूप सहज कामवाली बाई असं म्हणतो, त्या देखील आहेत। तर या चित्रपटात आजच्या धावपळीच्या दुनियेत वर्किंग वुमेन्सच्या आयुष्यात आणि त्यांच्या घरात या मेड्स म्हणजे कामवाल्या बाईंचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना कोणत्या दैनंदिन प्रसंगांना सामोरं जावं लागतं, हे या चित्रपटात खूपच विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने दाखवलं आहे। प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते। पण त्यानंतर राणीचे घर आणि जॉब सांभाळताना काय हाल होता, एका इंटर बँक योग स्पर्धेत राणीने सहभाग घेतलेला असतो आणि त्या स्पर्धेतून तिच्यावर माघार घ्यायची वेळ काय येते आणि तिथेही कशी आशाताईच या राणीच्या मदतीला धावून येते आणि शेवटी कशा प्रकारे राणीला आशाताईंना त्यांच्या जीवनात किती अडचणींना तोंड द्यावं लागत, घरकामाला यावं लागतं आणि म्हणून कामावर यायला कधी कधी उशीर होतो याची जाणीव होते, ही सगळी या चित्रपटाची कथा आहे। या मूवीमध्ये राणीची भूमिका साकारली आहे मुक्ता बर्वे यांनी। तर आशाताईंच्या भूमिकेत आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम पावली अवली कोहली म्हणजेच नम्रता संभेराम आणि या दोघींनीही या लीड कॅरेक्टर्समध्ये आपली छाप सोडली आहे। त्यांची या चित्रपटातील केमिस्ट्री लाजवाब आहे। या दोघी व्यतिरिक्त भाडीपाचे सर्वे सर्वा म्हणजेच सारंग साठे यांनी देखील या चित्रपटात काम केले आहे। ते या चित्रपटात राणीचे नवरा गोट्या म्हणजेच आनंद यांची भूमिका साकारताना दिसतात। तर त्यांची मुलगी चिकू किंवा सायलीच्या भूमिकेत आहे मायरा वैभूळ। अन्य सहकलाकारांमध्ये आहेत सुकन्या कुलकर्णी ॲज राणीची आई, सुप्रिया पठारे ॲज आनंदची आई आणि शर्मिष्ठा राऊत ॲज राणी कलिंग कल्याणी, ज्या या चित्रपटाच्या सहनिर्माता देखील आहेत आणि या सगळ्यांनीच चित्रपटात खूप उत्तम अभिनय केला आहे। तर मित्रांनो, या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत परेश मुकाशी, ज्यांनी यापूर्वी वाळवी हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे। वाळवी हा एक कॉमेडी मर्डर मिस्ट्री मूवी आहे जो शेवटपर्यंत तुम्हाला सिनेमाचा सस्पेन्स काय आहे याचा पत्ता लावू देत नाही आणि जर तुम्ही वाळवी हा सिनेमा बघितला नसेल तर Zee5 वर तो अवेलेबल आहे। जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा तो चित्रपट नक्की बघा। वाळवीप्रमाणेच परेश मुकाशी यांनी नाच ग घुमा हा चित्रपटही अतिशय विनोदी आणि मनोरंजक आणि शेवटी डोळ्यात पाणी आले इतकाच इमोशनल असा बनला आहे। मित्रांनो, हा चित्रपट बघायला जाण्यापूर्वी माझ्या मनात खूप अपेक्षा होत्या। मला हा चित्रपट खूप साधारण असेल असं वाटलं होतं, पण परेश मुकाशी दिग्दर्शन असल्याने थोडीशी उत्सुकता होती की त्यांनी या विषयाला कशा प्रकारे सरकलेलं असेल आणि चित्रपट बघून मी नक्कीच सरप्राईज झाला। घरकाम करणाऱ्या ताईने एक दिवस ही कामावर जर दाटी मारली तर राणी आणि त्यांच्या सारख्याच असंख्य वर्किंग वुमेन्स किती तारांबळ होते आणि त्या या कामवाल्या ताईवर किती डिपेंड आहे आणि चांगला नवरा मिळणे एक वेळ सोपं पण चांगली कामवाली बाई मिळणे खूप कठीण असं गॉसिप्स आणि दैनंदिन जीवनात घरोघरी घरकाम करणाऱ्या महिलांचं आयुष्य किती कठीण असतं आणि त्यांना किती अडचणींना तोंड द्यावं लागतं, हे विनोदी आणि मिश्किल पद्धतीने या चित्रपटात परेश मुकाशींनी दाखवलं आहे। चित्रपट कधीच कुठेच कंटाळवाणा वाटत नाही।
संपूर्ण थिएटरमध्ये अगदी 5-5 मिनिटांनी हाशा पिकत होता, इतका विनोदी हा चित्रपट आहे. पण चित्रपटाला विनोदी आणि मनोरंजक बनवूनही या कामवाल्या बाईंचं बिकट आयुष्य दाखवताना कुठेही त्यांची मस्करी किंवा चित्रपट असंवेदनशील होणार नाही याची खबरदारी परेश मोकाशी यांनी घेतली आहे. आणि सरतेशेवटी चित्रपट तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणून जाईल आणि हेच या चित्रपटाचं यश आहे. तर हा चित्रपट पहिल्या दिवशी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सुट्टीमुळे बऱ्यापैकी गर्दी खेचू शकला आणि चित्रपट खूप उत्तम झाला असल्याने त्याची माउथ पब्लिसिटी पण चांगली होणार आणि बाई पण भारी देवा किंवा झिम्मा यासारख्या स्त्री प्रधान चित्रपटासारखा हा चित्रपट असल्याने बायका नक्कीच या चित्रपटाला उचलून धरतील यात काहीच शंका नाही. तर मित्रांनो, हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून बघावा असाच आहे. तुमचं मनोरंजन तर नक्कीच होईल पण कामवाल्या बाईंकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनही नक्कीच बदलेल. आणि सगळ्याच जणी मग त्या बँकेत जॉबला असो किंवा कुठल्या मोठ्या पदावर सरकारी अधिकारी किंवा घरकाम करणाऱ्या ताई, नोकरी करणारे सगळेच कामवाल्या बाई आहेत किंवा कामवाले पुरुष आहेत हे हा चित्रपट सांगून जातो. आणि या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये अजून एक गोष्ट खूप ठळकपणे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे, तो म्हणजे योग. योगला आपण योगा म्हणतो जे चुकीचं आहे आणि मराठीत आपण योग म्हणायला हवं हेही या चित्रपटात सांगितलं आहे. सो आजपासून योगाऐवजी योग म्हणायला सुरू करा आणि चित्रपट बघून तुम्हाला ते कळेलच. तर पुन्हा एकदा चित्रपट आवडून बघा हे तुम्हाला सांगेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा त्यांनी हा चित्रपट बघावा असं वाटत असेल त्या सगळ्यांशी आणि चित्रपट बघितला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये सांगा आणि शेवटी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स अँड टेक केअर.